नमस्कार. डिजिटल प्रभातच्या आरोग्य जागर या मालिकेत मी सृष्टी गीते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आरोग्य जागर या मालिकेतून आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार पद्धतीबाबत नवनवीन माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या या भागाचा विषय पाठीच्या मणक्याचे आजार आणि आयुर्वेद. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत वैद्य अतुल देशमुख सर. यांच्याविषयी माहिती म्हणजे की गेल्या 23 वर्षांहून अधिक काळ वैद्य अतुल देशमुख सर आयुर्वेदाची सेवा करतायत. श्री विश्वगंध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील या हॉस्पिटलमध्ये ते सेवा देत आहेत. तसेच पुणे, ठाणे, दादर आणि कोल्हापूर येथेही ते आयुर्वेदाची सेवा पुरवत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. सर, आपला आजचा विषय आहे पाठीच्या मणक्याचे आजार आणि आयुर्वेद. विषयाला सुरुवात करण्याआधी माझा पहिलाच प्रश्न असा आहे की पाठीच्या मणक्याची रचना नेमकी कशी असते? मणक्याची रचना जर आपण बघितली तर एकूण 33 हाडांपासून आपला मणका बनलेला असतो. मानेचे 7, खांद्यांचे मधले 12, कमरेचे 5, माकडाचे 5, शेवटचे कॉक्सिस म्हणून ज्याला आपण म्हणतो तर ते 3 किंवा 4 असतात व्यक्तीपर्यंत. साधारण ते 33 मणक्यांपासून आपला हाडांपासून एक मणका आपला पूर्ण तयार झालेला असतो. त्याच्यामध्ये मुख्य एक मधला हाड असतं आणि त्याच्या 2 हाडांच्यामध्ये डिस्क किंवा ज्याला आपण बोली भाषेमध्ये गादी जी म्हणतो मणक्याची, ती गादी 2 हाडांच्यामध्ये त्यांना सेपरेट ठेवण्याचं काम करते. आणि आपल्या जे डे टू डे लाईफमध्ये दैनंदिन याच्यामध्ये जे काही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या हालचाली होतात, वेगवेगळे मणक्यावर, कमरेवर, पाठीवर, मणक्यावर जो ताण येत असतो तो, तर सगळ्याच्यापासून आपल्या मणक्याचं संरक्षण करण्याचं कार्य देखील ही गादीच मणक्याची करत असते. आणि ती गादी वरच्या आणि खालच्या जे मणक्याचे जे हळ असतात त्यांना ताकद देण्याचं देखील कार्य ती गादी आपली मणक्यातली करत असते. आणि सर, पाठीच्या जे मणक्याचे आजार आहेत त्याचे प्रकार नेमके किती आहेत? मणक्याचे आजार जर आपण बघितले तर प्रामुख्याने कसं होतं की बऱ्याच वेळेस मणक्याचे आजार हे आपल्याला स्वतंत्र पद्धतीने बघायला मिळतात आणि बऱ्याच केसेसमध्ये इतर आजारामध्ये लक्षण स्वरूपात मणक्याचे आजार आपल्याला बघायला मिळतात. तर प्रामुख्याने गादीची झीज होणं हा खूप कॉमनली आणि मणक्यातले जे आत्ता जे वेगवेगळे आजार आपण बघतो याच्यामध्ये त्यातले 90% केसेसमध्ये गादीची झीज होणं हा प्रामुख्याने एक मुख्य आजार आहे. त्यातनंच पुढे मग सियाटिका सारखा आजार असेल किंवा मग डिस्क बल्ज, हर्निएशन ऑफ द डिस्क असेल, गादीला फुगा येणं असेल आणि मणकर मणकर चिटकणं हा प्रकार असेल. जर मानेच्या मणक्यातला जर आपल्याला गॅप कमी झाली, गादी जर पूर्णपणे गादीला फुगा आलेला असेल, गादी बाहेर आलेली असेल आणि मणक्यातली हाडं 2 एकमेकावर जर टिकत असेल, विशेषतः 5-6 मणक्यातली हाडं जर एकमेकावर टिकत असतील तर त्यातनं हातापाय आणि पायामध्ये दोघांमध्ये पण एकाच वेळेस लक्षणं बघायला मिळतात आपल्याला. आणि तो जास्त प्रमाणात जर वाढला तर क्वचित हातापायामध्ये पॅरालिसिस सारखी लक्षणं देखील निर्माण होऊ शकतात. त्याच पद्धतीने पॉट स्पाईन सारखा एक आजार आहे ज्याच्यामध्ये आपण मणक्याचा टीबी म्हणू शकतो त्याला. अँकोलॉजिंग स्पॉन्डिलिटिस सारखा एक मणक्याचा आजार आहे ज्याच्यामध्ये मणके जर आजार सुरुवातीलाच असतात त्यावेळेस तो कमरेमध्ये जखडलेलेपण हे त्याचं प्रमुख लक्षण असतं. त्या व्यक्ती सकाळी उठली की त्याला कमरेत खूप जखडलेलेपण असतो, हालचाल केली की जरा मोकळं होतं शरीर, कंबर मोकळी होते आणि मग जो जर तसाच वाढत गेला तर त्यातनं मग मणक्याची हाडं एकमेकाला चिपटून असं बांबूसारखं कडक आपलं शरीर होतं, विशेषतः कमरेपासून वरचा भाग असतो तो आणि त्याला पुढं बाक यायला लागतो खोयाच्या खांद्यांमध्ये, हा बांबू स्पाईन त्याला म्हटलं जातं. अँकोलॉजिक स्पॉन्डिलिटिसच्या आजारामधला तो एक पुढची स्टेज आपण त्याला म्हणू शकतो. त्या पद्धतीने असतं अशी वेगवेगळी आपले आजार आपल्याला मणक्याचे प्रामुख्याने बघायला मिळतात. सर, अनेकदा असं होतं की रुग्णांना हा आजार होतो पण त्यांना ते समजतच नाही, तर हा आजार होतोय तर ह्याची नेमकी लक्षणं काय आहेत जी समजतील की आपल्याला या आजाराची सुरुवात झाली आहे आणि या लक्षणांबाबत आयुर्वेदात काय सांगण्यात आलं? आजाराची लक्षणं जर आपण प्रामुख्याने म्हटलं तर शक्यतो मणक्याचे आजार हे 50 नंतर बघायला मिळणारे आजार आहेत. 100%-90% लोकांमध्ये 50 नंतर हे आजार बघायला मिळतात. स्त्रियांमध्ये थोडे लवकर निर्माण होऊ शकतात बाळंतपणामुळे, 45 नंतर पण निर्माण होऊ शकतात किंवा 40 मध्ये पण निर्माण होऊ शकतात. लक्षणं जर याची प्रामुख्याने जर म्हटलं तर सुरुवातीला असं होतं की शक्यतो कमरेच्या मणक्यात जास्त प्रमाणात आपल्याला आजार बघायला मिळतात, कारण आपल्या पूर्ण शरीराचा जो काही भार आहे तो आपल्या कमरेच्या मणक्यावर आलेला असतो, कमरेपासून वरच्या शरीराचा भार असतो तो. त्याच्यामुळे ते मणके एकावर एक टेकून त्यातनं मणक्यातलं जे अंतर आहे ते कमी होऊन कमरेच्या मणक्याचे आजार व्हायची शक्यता जास्त असते. त्याच्या खालोखाल मग मानेच्या मणक्याचे आजार व्हायची शक्यता असते आणि नंतर मग जे खांद्यांमधला जो आपला मणका असतो त्यातले आजार व्हायची शक्यता असते. या पद्धतीने हे वेगवेगळे मणक्याचे आजार बघायला मिळतात. याची लक्षणं जर आपण म्हटली तर प्रामुख्यानं जर आपण कमरेच्या मणक्यात जर दोष निर्माण झालेला असेल तर कुठलाही अगोदर एक पाय दुखायला लागतो, मग तो अगदी कमरेपासून तर तो सीट, मांडीची मागची बाजू, गुडघ्याची मागची बाजू, पोटरी आणि टाचेपर्यंत त्या वेदना जात असतात.
नंतर त्याच्यामध्ये मुंग्या यायला लागतात आणि मग त्याच्यात वेदना म्हणजे पूर्ण पायामध्ये वेदना हे स्वरूपात लक्षण असतं. नंतर पायामध्ये किंवा हातामध्ये जर मानेच्या मणक्यात जर हा दोष निर्माण झालेला असेल तर हातामध्ये, तर त्याच्यात बधिरपणा यायला लागतो हातात किंवा पायामध्ये. आजार जर आणखी जास्त वाढत गेला तर संवेदना नष्ट व्हायला लागतात. म्हणजे आपण बोटानं स्पर्श केला तरी बोटानं स्पर्श केलेलं कळत नाही रुग्णाला, किंवा तिथं चटका बसला भाजलं चिमटा घेतला तरी त्या रुग्णाला कळत नाही की इथे मला या पद्धतीची संवेदना होती असं. तर ते हे जे एकदम पुढची स्टेज आहे. आणखी याच्यापेक्षा जर आजार तो जास्त वाढत गेला तर मांडीचे जे स्नायू असतात किंवा पायाचे स्नायू, स्नायूंचा आकार बारीक व्हायला लागतो, त्याला मसल ॲस्ट्रोपी असं म्हटलं जातं. आणि मग त्यातनंच पुढे पॅरालिसिस सारखा आजार देखील निर्माण होऊ शकतो. त्यात ज्या बाजूची नस दबलेली आहे मणक्यातली, त्या बाजूचा जी पाय असेल किंवा ज्या बाजूचा हात असेल, तर हाताला पूर्ण पॅरालिस होऊ शकतो किंवा पाय पूर्णपणे पॅरालिस होऊ शकतो. असे पुढच्या पुढच्या स्टेजेस मणक्याच्या आजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर प्राथमिक लक्षणं जर आपण बघितली, सुरुवातीला हाताला किंवा पायाला मुंग्या येणं, हातापायामध्ये वेदना सुरू होणं, क्वचित असं एक बधीरपणा थोडंसं हातात किंवा पायात येतो आणि तो येतो जातो असं ऑन अँड ऑफ चाललेलं असतं. आणि मग ते आणखी जर तसं वाढत गेलं तर कंटिन्युअस वेदना मग हातात किंवा पायात निर्माण होऊ शकतात. चालायला गेलं तर कंबर भरून येते, जर असं काम केलं तरी मग हाताला कळ लागायला लागते, हातातली पायाची ताकद कमी पडते असं वाटतं. ह्या पद्धतीने वेगवेगळी लक्षणं आपल्याला मनकी विकाराच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये आणि मनकी विकारमध्ये बघायला मिळतात. अगदीच सर. आणि जसं आपण आधीच्या भागात म्हटलं होतं की बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा काळजी न घेतल्याने तरुणांमध्येही आजकाल आपल्याला आजार पाहायला मिळत आहेत असे, तर पाठीच्या मणक्याचे आजार होण्याची नेमकी कारणं काय आणि असा कोणता वयोगट आहे की त्या वयोगटात हे आजार आपल्याला आणखी दिसून येतात? पाठीच्या मणक्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण जसं बसतोय ना, हे देखील पाठीच्या मणक्याचं प्रमुख कारण आहे. माणसाने बसताना असं ताट बसावं, छाती पुढे काढून कमरेला जरा स्नायूंचं सपोर्ट देऊन असं बसलं तर आपलं मणका एका रेषेमध्ये सरळ राहतो व्यवस्थित. मणक्याचा जर आपण वेगवेगळे टाळू शकतो मणक्याला आपल्या स्नायूंची ताकद मिळत असते. तर बैठक आपलं सगळ्यात प्रमुख कारण आहे. वेडेवाकडं आसन घेऊन बसणं, वेडेवाकड्या स्थितीमध्ये झोपणं, वेडेवाकड्या स्थितीमध्ये काम करणं हे पाठीच्या मणक्याचं प्रमुख कारण आहे. वय हा देखील एक त्यातला प्रमुख फॅक्टर आहे. तरुण वया व्यक्तींमध्ये आपण म्हटलं तर विशेषतः अँकोलॉजिन स्पॉन्डिलिटी सारखा जो आजार आहे, अँकोलॉजिन स्पॉन्डिलिटी सारख्या आजारामध्ये तरुणांमध्ये आजार व्हायची शक्यता खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते. हल्ली 25-30 तरुण आम्ही बघतो की ज्यांना हा आजार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रमुख कारण जर बघितलं त्यांचं चुकीचं खाणं पिणं, ज्याला विराही अन्न असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, तिखट आंबट आंबोलेलं चटण्या चमचमीत जर जास्त खाणं, बाहेरचं खाणं फास्ट फूड्स खाणं, डाळीकड देण्याचा आहारामध्ये वापर जास्त असणं, कंटिन्युअस एक सारखं एक ठिकाणी बैठक असणं, विशेषतः आयटी सेक्टरचा जर आपण विचार केला आयटी सेक्टरमध्ये त्यांना खूप जास्त वेळ बसावं लागतं, तर 8-8 तास लोक मुलं ते एका याच्यात पोझिशनमध्ये बसलेले असतात, मग त्यांच्यामध्येही आजारायची शक्यता जास्त निर्माण होत असते. या पद्धतीने त्याची वेगवेगळी कारणं मणके विकारचे आपल्याला बघायला मिळतात. स्त्रियांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर स्त्रियांमध्ये बाळणपणं स्त्रियांची होत असतात आणि बाळणपणामध्ये असं होतं की जे काही गर्भ आतला जो असतो तो गर्भाच्या आईच्या शरीरातलं सगळं पोषण तो स्वतःकडे पण घेतो आणि आईला स्वतःच्या शरीराचं देखील पोषण त्याच वेळेस करायचं असतं. मग त्यावेळेस त्या स्त्रीनं जर सकस अन्न जर घेतलं नाही व्यवस्थित, ड्रायफ्रूट्स वगैरे असतील किंवा फळं असतील याचा आहारामध्ये जर मुबलक वापर त्या स्त्रीचा जर नसेल, दूध वगैरे घेतलेले नसेल, तर त्यातनं मग तिच्या शरीराला पाहिजे तेवढं कॅल्शियम मिळत नाही. ते नाही मिळाल्यामुळं मग बाळ तो स्वतःचं पोषण त्यातनं घेत असतं सगळं. मग आईचं जे काही शरीर त्याचं कॅल्शियम प्रमाण कमी होऊन तिच्या हाडांमध्ये ठिसूळपणा यायला लागतो. त्यातनं त्या स्त्रीला बाळणपणानंतर पहिले किंवा दुसऱ्या बाळणपणानंतर वेगवेगळे मणक्याचे आजार व्हायची शक्यता असते. ज्या स्त्रियांना पाळीमध्ये अंगारुण कमी जातं अशा स्त्रियांमध्ये देखील मणक्याचे आजार होऊ शकतात आणि वजन त्यांच्यानंतर वाढायला लागतं. त्या स्त्रियांना पाळीमध्ये अति प्रमाणात जास्त प्रमाणात अंगावरून जात असतं अशा स्त्रियांना शरीरातल्या रक्ताचं प्रमाण कमी पडून देखील त्यांना मणक्याचे आजार होऊ शकतात. अशी वेगळी कारणं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ज्या स्त्रिया रानामध्ये काम करतात, शेतात काम करतात, अशांना कंटिन्युअस बसून पुढे वाकून त्यांना निम्न प्रमाणे क्रिया करावी लागतात, त्यातनं देखील त्यांना कमरेच्या मणक्याचे आणि मानेच्या मणक्याचे आजार होऊ शकतात. ज्या स्त्रियांना ऑफिसमध्ये बसून कंटिन्युअस कॉम्प्युटरवर बसून स्क्रीनवर काम असतं अशा स्त्रियांना मानेच्या मणक्याचे आजार व्हायची शक्यता असते. शिक्षकी पेशेमध्ये असलेल्या स्त्री आणि पुरुष जे असतील अशा स्त्री पुरुषांना कंटिन्युअस फळ्यावर उभं राहून असं वरती हात करून लिहायची त्यांना काम करावं लागतं, त्यातून त्यांना मानेच्या मणक्याचा आजार होण्याची शक्यता जास्त असते. हवालदार असतील, पोलीसमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतील ज्यांना कंटिन्युअस उभं राहावं लागतं अशांना कमरेच्या मणक्याचा आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात बघायला मिळते. आपल्याला व्यवसायानुसार वेगवेगळे आजार मणक्याचे बघायला मिळतात. अगदी सर. आणि महत्वाचा प्रश्न असा की सर, पाठीच्या मणक्याचे आजार यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती कोणत्या आहेत सर? आयुर्वेदामध्ये जर आपण उपचार पद्धती बघितली मणक्याच्या आजारासाठी, प्रामुख्यानं आयुर्वेद शास्त्र काय सांगतं की कुठलाही आजार असेल
त्याचे उपचार दोन पद्धतीने सांगितले जातात. एक अशी शमन चिकित्सा, दुसरी अशी शोधन चिकित्सा. शमन चिकित्सा म्हणजे काय, जी शरीरातली झालेली झीज आहे ती झीज भरून काढण्यासाठी वेगवेगळी औषधं ते अन्नाच्या रूपात देखील असतात आणि औषधांच्या माध्यमातून देखील असतात ती शरीराला देणं, त्यातनं ती शरीरात झालेली झीज भरून काढली जाते. दुसरी असते शोधन चिकित्सा, ज्याच्यामध्ये जे शरीरातले वाढलेले दोष ज्याला आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो, तीन प्रकारचे दोष आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पहिला असतो वात, पित्त आणि कफ. हे दोष म्हणजे एक विशिष्ट गुणांचा समूहाला दोष असा आयुर्वेदामध्ये म्हटलेला आहे. तर तो दोष जे वाढलेले आहेत त्यांना शोधन करणं किंवा ते दोष शरीराच्या बाहेर काढून टाकणं पंचकर्माच्या माध्यमातून. पंचकर्मामध्ये मग वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण अशा पाच क्रिया येतात. विशेषतः मणक्याच्या आजाराचा जर आपण विचार केला तर वमन, हलकं वमन, एक विरेचन आणि बस्तीकरण ह्या ज्या तीन पंचकर्मातल्या क्रिया आहेत त्या आणि रक्तमोक्षण या प्रामुख्याने याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कारगर ठरतात, उपयुक्त ठरतात. त्याच पद्धतीने नस्य नावाचं एक पंचकर्म असतं ज्याच्यामध्ये नाकात औषध सोडलं जातं. विशेषतः ते पंचकर्म मानेच्या मणक्याचे जर काही आजार असतील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम देतात. त्या पद्धतीने ही उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. आणि याच्यामध्ये शमन चिकित्सा जर आपण बघितली तर विशेषतः आहार आपण पहिला त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. मग काय खावं आणि काय खाऊ नये हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. बऱ्याच लोकांना डाळीचे पदार्थ खाणं, कडधान्य खाणं, मूड आलेले स्प्राउटेड फूड खायची खूप लोकांना आधी फॅड आलेले की मला प्रोटीन्स पाहिजे शरीराला, स्प्राउटेड खातात ते. आणि त्या स्प्राउटेड ज्याला आपण म्हणतो जे मूड आलेली कडधान्य आहेत त्या आयुर्वेदानुसार वात प्रकोप किंवा शरीरातला वात वाढवण्याचे सांगितले. कारण ते शरीराचे जर सगळं स्निग्धांश शरीराकडे खेचून घेतात ते. ज्यास मणक्यातला स्निग्धांश किंवा त्या गादीचं जे ताकद जे स्निग्धता असते ते जर त्या स्प्राउटेड फ्रुट्सने स्वतःकडे खेचून घेतली तर गादी कमकुवत होणारी मणक्यातली त्यातून वेगवेगळे मणक्याचे आजार निर्माण होण्याची शक्यता असते. तर डाळी कडधान्य खाणं हे देखील असं एक प्रमुख कारण आहे. भूक लागलेली असताना न खाणं, उशिरा खाणं, अवेळी जेवणं हे देखील मणके विकाराचं एक आपल्याला आहारातलं कारण असतं. तर अशा वेळेस काय करायचं, त्याचे विरुद्ध गुणाचे जे काही घटक असतात त्या आहारामध्ये जर आपण त्या रुग्णांनी घेतले, विशेषतः डिंक असेल, तुपात परतलेला डिंक असेल, तेलामध्ये परतलेला डिंक असेल तो आहारामध्ये ठेवावा, खारकेचं पावडर आहारात घ्यावं नियमितपणे, दूध आणि खारी घेणं एक चांगलं असतं, बदाम खावे, ज्या हाडांना पोषण देणाऱ्या गोष्टी असतात त्या, अळीवसारखं एक धान्य बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे. अळीवाचं जर आपण अळीवची खीर जर त्या व्यक्तीने नियमित जर खाल्ली त्यात त्यांच्या मणक्याची ताकद वाढणं आणि मणक्याचे आजार बरं व्हायला त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत होत असते. त्या पद्धतीने आहारात बदल करावेत. उडदाचा वापर आहारामध्ये करावा, गव्हाचा वापर आहारामध्ये करावा, त्याच पद्धतीने दूध तूप वगैरे आहारामध्ये नियमितपणे घ्यावं. हे जर आहारामध्ये ठेवलं नाही, तेल जरा आहाराचं प्रमाण तेलामध्ये जास्त ठेवावं. तर काही लोकांना असं होतं की तेल म्हटलं की असं अंगावर माशी बसल्यासारखे करतात, नको माझं कोलेस्ट्रॉल वाढेल वाढतील असं असतं. पण असं काही नाही, शरीराला ज्या देवाने हे सगळं सृष्टी निर्माण केली त्यांनी तेल निर्माण करताना काहीतरी विचार त्यांनी केला असेल. तर आपल्या जे काही शरीरातले सांधे असतात सांध्यांच्या हालचालीसाठी एकूणच वंगणाची गरज असते. ते वंगण आपल्याला तेलातून तुपातून मिळत असतं. तेल तूप देखील मुबलक प्रमाणे मध्ये खाल्लं पाहिजे. तेलाचा वापर कमी करून वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या ब्रँडची तेल खाऊन अटॅकचं प्रमाण कमी झाले का लोकांमध्ये, अजिबात नाही झालेलं. हार्ट अटॅकचं प्रमाण आहे तेच, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे तसंच, पण ते संपूर्णपणे तेच एक कारण असं काही नाही हार्ट अटॅकचं किंवा हृदयाच्या आजारांचं. तर ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळे मणक्याचे आजार उद्भवलेले असतील किंवा सांधिवातासारखे आजार उद्भवलेले असतील त्यावेळेस ऑलरेडी तिथं सांध्यातलं आणि मणक्यातलं वंगण कमी झालेलं असतं. पण त्यावेळेस तिथं शरीराला ती गरज आहे की तिथं तेल शरीराला मिळालं पाहिजे, तिथं तेलाचा वापर मुबलक आहारामध्ये करावा. त्या पद्धतीने जर डाएट ठेवलं आणि जे नॉनव्हेज खाणारे लोक असतील त्यांनी सूप वगैरे घेतली, मटण सूप वगैरे जर घेतली तर त्याचा त्यांना नक्कीच ते आजार मणके विकार व्हायला बऱ्या चांगल्या पद्धतीने फायदा होतो. खेकडा आपण म्हणतो तर खेकड्याच्या पाठीचं जर किंवा खेकडा जर खाल्ला त्याने देखील कमरेच्या मणक्याचे, मानेच्या मणक्यातले आजार जायला बरे व्हायला मदत चांगल्या पद्धतीने होत असते. त्या पद्धतीने आहारातले बदल त्या रुग्णांनी करावेत. औषधं देखील त्याच्यामध्ये खूप असतात. मग नेमका मणक्याचा आजार काय झालेला आहे त्यानुसार वेगवेगळी औषधं असतात. अँकलोजिंग स्पॉन्डिलिटी सारखा जर आजार असेल त्याच्यामध्ये औषधं वेगळी असतात. गादीची जीज झालेली असेल तर औषधं वेगळी असतात. इतर आजारामध्ये मणके काही लक्षण स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं. बऱ्याच वेळेस असं होतं रुग्ण आम्ही तपासताना लक्षात येतं की त्याची मान दुखत असते, कंबर पण दुखत असते रुग्णाची, आणि त्याच्या वेळेस त्याला मुळव्यात पण असते. मग आयुर्वेद शास्त्रामध्ये काय सांगितलेलं की मुळव्यादीमध्ये कंबर आणि मान दुखणं हे लक्षण स्वरूपात सांगितलेले. आम्ही चिकित्सा उपचार पद्धती फक्त मुळव्याधीचं औषध देतो. मुळव्यात बरी झाली की ऑटोमॅटिक मान कंबर दुखणं त्याची थांबते. म्हणजे इथं मणके विकार हे लक्षण स्वरूपात असतं, त्याचे आजार म्हणून नसते. मूळ आजाराचा विचार करणं याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पार्ट असतो. हे आयुर्वेद शास्त्रामध्ये शक्य आहे आणि आयुर्वेदातले विचार सगळे जे बेसिक विचार सगळे ते मुळापासूनच काम करतात. तर ह्या पद्धतीने जर मूळ आजार जर आपण शोधला आणि त्यानुसार त्याच्यावर जर आपण उपचार केले तर तो मूळ आजारही बरा होईल आणि लक्षण स्वरूपात असलेली मानपाठ कंबर दुखी देखील त्यातून पूर्णपणे बरी झाली, त्यांनी मदत निश्चित चांगल्या पद्धतीने मदत होत असते. हा औषधांचा भाग झाला. अनेक औषधं असतात
खूप औषधांची यादी, योगराज गुगुळ आहे, लक्षाती गुगुळ आहे, ताप्याजिलो आहे, अशी खूप औषधं आहेत. याचा औषधांचा जर वापर आपण रुग्णाच्या प्रकृतीनुसार नेमके झीज कुठं झालेली आहे मणक्यामध्ये ते बघून जर केला योग्य त्या अवस्थेनुसार, तर ते मणकीविकार पूर्णपणे त्यांनी बरे व्हायला निश्चित चांगल्या पद्धतीने मदत होत असते. वेगवेगळी काही सिद्ध तेलं देखील असतात, त्यांचा देखील आहारामध्ये वापर किंवा औषधाच्या स्वरूपात वापर आम्ही वैद्यमंडळी करत असतो. आणि मणकीविकारामध्ये किंवा एकूण संधिवातामध्ये एक बर्निंग प्रॉब्लेम काय असतो की वेदना आहे त्यातला बर्निंग प्रॉब्लेम असतो. तर वेदना शांतीसाठी आयुर्वेदामध्ये एक विद्धकर्म नावाची एक उपचार पद्धती आहे. विशिष्ट पॉईंट्सला एक छोटीशी सोयी असते, तिने जर आपण टोचलं त्याला वेदनकर्म असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. त्या विशिष्ट पॉईंटला जर आपण ते वेदनकर्म जर केलं तर त्यातल्या वेदना त्याने तत्काळ बऱ्या व्हायला किंवा कमी व्हायला मदत होत असते. त्या पद्धतीने वेदनकर्म करावं. त्याच पद्धतीने जर वेदना किंवा शूल जर असतील तर त्याच्यामध्ये रक्तमोक्षण हा देखील उपचार एक चांगल्या पद्धतीने उपयुक्त ठरतो. रक्तमोक्षणामध्ये जळू आम्ही वैद्यमंडळी वापरत असतो. तर विशिष्ट पॉईंटला त्या जळवा जर आपण लावल्या त्यातनं ते अशुद्ध रक्त आतलं पितात आणि मग त्यातनं मनके विकार कधी करून त्यातली वेदना तिथला सूज त्यातल्या हे गोष्टी कमी व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. अक्षरशः आता मी आताच एक पेशंटचा अनुभव आपल्याला शेअर करतो. एक मुलगा माझ्याकडनं आलेला, तो सांगलीवरून आलेला होता आणि त्याला कमरेमध्ये खूप वेदना होत्या, विशेषतः कमरेचा भाग, कमरेची डावी बाजू म्हणजे आपला जो माकडडाची डावी बाजू आणि डाव्या बाजूपासून पूर्ण डावा पाय त्याला वेदना खूप होत्या. बोटामध्ये थोडासा बधिरपणा त्याला जाणवत होता. त्याला ओपीडीमध्ये आल्यावर फक्त मी रक्तमोक्षण केलं, म्हणजे कमरेला विशिष्ट दोन पॉईंटला जवळू लावली, जवळून ज्यावेळेस रक्तमोक्षण त्याचं पूर्ण झालं तर त्याच्या कमरेतल्या वेदना जवळपास 50 ते 60% तिथंच त्याचं क्लिअर झालेलं होतं आणि त्याला ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता. तर असे अनेक अनुभव आमच्या डे टू डे लाईफमध्ये आम्हाला येत असतात. तर ह्या पद्धतीने जर उपचार पद्धती आपण याच्यामध्ये केली त्याच पद्धतीने ज्यावेळेस मणक्याच्या गादीची झीज झालेली असेल ती झीज भरून येण्यासाठी कटिबस्तीसारखा आजार उपचार असेल किंवा मन्यावस्तीसारखा उपचार असेल. कटिबस्ती मन्यावस्ती म्हणजे काय की कमरेभोवती एक उडदाच्या पिठाचं पाळं केलं जातं, आळं केलं जातं, त्याच्यामध्ये सिद्ध केलेलं तेल कोमट असं तेल भरून ठेवलं जातं. त्या तेलामुळे त्या गादीची ताकद त्याने वाढायला मदत होते. गादीची ताकद वाढली की ऑटोमॅटिक ते मणके विकार बरे त्याने मदत होत असते. त्याच पद्धतीनं पंचक्रमातल्या ज्या काही शरीर शुद्धीच्या क्रिया आहेत त्यातली बस्ती ही खूप उपयुक्त पद्धती मणके विकारामध्ये ठरते. असं म्हटल्याला वावग होणार नाही किंवा चुकीचं होणार नाही की शरीर उपचार एका बाजूला आणि बस्ती चिकित्सा एका बाजूला, तर बस्ती लवकर नक्कीच लवकर परिणाम देईल मणके विकारामध्ये आणि संधिवातामध्ये. बस्ती करणं म्हणजे काय असतं की जे औषधानं सिद्ध केलेलं तेल असेल, तूप असेल, दूध असेल, काढा असेल, हे शौचाच्या जागेतनं शरीरामध्ये सोडलं जातं. तिथनं ते मोठ्या आतड्यातनं सांध्यांना आणि एकूणच मणक्याला लवकर मिळतं. आणि हे जे काही सर्व सांधे आणि मणके आहेत आयुर्वेदामध्ये आपल्या शरीरातले, तर ते आयुर्वेदानुसार वाताची ठिकाणे आहेत आणि हा वाताची निर्मिती आपल्या मोठ्या तळ्यामध्ये होत असते. जिथं निर्माण होणार तिथं जर आपण औषध सोडलं, कारण हे सगळे संधिवात आणि मणक्याचे आजार हे वात वाढल्यामुळे होत असतात. मग ज्यावेळेस आपण जिथं तेल औषधीसुद्ध तेल ज्यावेळेस आपण मोठ्या तळ्यामध्ये शौचाच्या जागेतून सोडतो तर ते मणक्याला आणि सांध्यांना एकूण लवकर मिळतं आणि लवकर मिळालं की त्याचे परिणाम साहजिकच लवकर मिळणार आहेत. तर आयुर्वेद शास्त्र काय सांगतं की वातासाठी तेल श्रेष्ठ, पित्तासाठी तूप श्रेष्ठ आणि कफासाठी मध श्रेष्ठ. त्याच्यामुळे जर वेगळ्या सिद्ध तेलांचा वापर जर आपण बस्तीच्या माध्यमातून जर मणके विकारामध्ये जर केला तर नक्कीच मणके विकार लवकर बरे व्हायला त्याने मदत होते. अक्षरशः 4 दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये खूप ज्याला आपण सिव्हिअर तीव्र वेदना असलेले जे मणक्याचे पेशंट्स आहेत ते देखील या पद्धतीने जर उपचार पद्धती केली, बस्ती केले, शेक घेतली तिथं काही, तर ते रुग्ण त्यातून व्याधीमुक्त किंवा वेदनामुक्त झालेले आम्ही अनेक रुग्णांमध्ये बघितले. अगदीच सर. आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे तुम्हाला की आयुर्वेदिक उपचार पद्धती घेतल्यानंतर रुग्णाला आराम मिळण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? आताच आपण एक उदाहरण दिलं, तो आज रुग्ण ओपीडीमध्ये आला, ओपीडी लेवलला त्याला फक्त जळू लावल्या आम्ही, त्याला जळू लावल्यानंतर 1.5 तासामध्ये त्याच्या वेदना 50 ते 70% तिथंच कमी झाल्या. आणखी एक अनुभव मी आपल्याला शेअर करतो. असेच एक माझ्याकडे साधारण 63 वर्ष वयाच्या आजी आलेल्या, त्यांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. वेदना जर तुम्ही म्हणाल तर त्या 4-8 दिवसापासून झोपलेल्या नव्हत्या, इतक्या वेदना त्यांच्या मानेमध्ये आणि उजव्या हातामध्ये होत होत्या. आणि आल्यावर त्यांना मी फक्त सिरावेद केला. सिरावेद केला म्हणजे काय केलं की जी उजव्या कोपऱ्याची जी शीर आहे त्याच्या वर खालनं थोडंसं जरा रक्त काढून घेतलं, दूषित रक्त काढलं आणि ते रक्तमोक्षण केल्यानंतर ना त्यांच्या वेदना जवळपास 50 ते 60% तिथंच कमी झाल्या. त्या रात्री त्या शांत झोपल्या, कारण त्या दिवशी उपचार काहीच केले नाही, फक्त सिरावेद दूषित रक्त काढलं. ट्रीटमेंट सगळे दुसऱ्या दिवसापासून पंचक्रमीय उपचार पद्धती आणि औषध उपचार पद्धती सुरू केली. त्यात माझ्याकडे 4 दिवस ऍडमिट होते हॉस्पिटलला आणि त्यांचं त्यात आपण बस्ती चिकित्सा केली. तर 4थ्या दिवशी त्या पूर्णपणे म्हणजे 100% त्यांच्या वेदना थांबलेल्या होत्या. ऑपरेशन देखील त्यांचं त्यातनं टळलं आपल्याला. इतके तत्काळ परिणाम आयुर्वेदाचे ह्या मणके विकारामध्ये आणि कोणत्या संधिवातामध्ये बघायला मिळतात. निश्चितच सर, ही जी तुम्ही पाठीच्या मणक्याचे आजार आणि त्यावरील
आयुर्वेदिक उपचार पद्धती ही माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली ही खरंच खूप फायदेशीर आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. डिजिटल प्रभातकडून मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद सर. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना पाठीचे काही त्रास असतील किंवा त्या त्रासाने ते ग्रासले असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. वैद्य अतुल देशमुख यांच्याशी बोला, तुम्हाला या आजारावर नक्कीच त्वरित उपाय भेटेल. तूर्तास इथेच थांबते. धन्यवाद.